नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे, ती आहे मित्रांनो माहीत जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ। सरकारने घेतला मोठा निर्णय, त्याबाबतची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता म्हणजेच डीए मध्ये सुधारणा करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। नुकतीच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 4% वाढ माहे जानेवारी 2023 पासून करण्यासंदर्भात अधिकृत निर्णय लागू करण्यात आलेला आहे। आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून महागाई भत्त्यामध्ये परत एकदा 4% वाढ करण्यात येणार आहे, ज्यामुळे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचारी त्याचबरोबर केंद्र शासनाच्या अधीनस्थ पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 46% दरप्रमाणे डीए लाभ अनुदेय होणार आहे। सध्या केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस स्तरावरील तसेच निम्न पदाच्या CPSC अधिकारी आणि कर्मचारी यांच्या डीएमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। सदरची डीए म्हणजे महागाई भत्ता वाढ ही दिनांक 1/7/2023 पासून लागू करण्यात येत आहे। जुलै 2023 पासून वरील नमूद कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 601.9% व दरप्रमाणे लागू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मूळ वेतनात देखील मोठी वाढ करण्यात आलेली आहे। सदर महागाई भत्ता वाढीचे दर वरील नमूद कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत वाढी डीए प्रत्यक्ष लागू करण्यात येणार आहे। यामध्ये जुलै महिन्यातील डीए फरकाचा लाभ देखील मिळणार आहे। तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।